आहे। निवडणूक ही पैसा असला कीच लढता येते अशी नाही, तर तुमच्या सोबत सर्वसामान्यांची असंबंध साथ असेल तर विजय नक्की सोपा असतो। मी दिवसाला किमान 5 ते 6 गावांमध्ये जातोय, वाड्या वस्त्यांवर जातोय। माझं जे व्हिजन आहे, माझं जे कार्य अहवाल आहे, ते मी जनतेपर्यंत पोहोचवतोय घर टू घर देत असल्याने माझा डायरेक्ट मतदारांशी संपर्क येतोय। मतदारांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत आणि मतदारांना बदल हवा आहे, त्यांना एक चांगला पर्याय आदरणीय राजसाहेबांनी दिल्याने ते खुश आहेत। आणि माझ्यासोबत अजून माझ्या काही टीम आहेत, ज्या गावात मी जाऊ शकत नाही, ज्या गावात मी पोचू शकत नाही, त्या ठिकाणी माझं व्हिजन आणि माझी निशाणी ते पोचवत आहेत। मुळात ही निवडणुकीची तयारी मी आताच केलेली नाही, गेले 5 वर्ष मी सामाजिक काम केलंय, डायरेक्ट फोनवर मी संपर्कात आहे, त्यामुळं ही लढाई मला खूप सोपी आहे। कारण की माझी ही आता उजळणी आहे, परंतु मुख्य जी तयारी आहे ही 2019 पासूनच झालेली आहे। आता फक्त मी जनतेच्या टचमध्ये राहतोय। मुळात मी कुणबी समाजाचा आहे आणि एका ओबीसी समाजाच्या चेहऱ्याला राजसाहेबांनी संधी दिली हे मी माझं भाग्य समजतो। आज दापोली मंडणगड खेड विधानसभेत एक बहुजन चेहरा पुढे आल्याने मतदारसंघात प्रचंड प्रमाणात संतोषाचं वातावरण आहे, परंतु त्याचबरोबर या निवडणुकीत फक्त बहुजन समाजच नव्हे तर अन्य समाजाची सर्व जनता माझ्यासोबत आहे। ही निवडणूक मुळात आम्ही दापोली मंडणगड खेड या जनतेच्या हितासाठी लढतोय आणि तळागाळातील जनतेतून, ओबीसी समाजातून, सर्वच समाजातून मला चांगला प्रतिसाद मिळतोय हे मी माझं भाग्य समजतो।